आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडी करण्यासंदर्भात दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज होणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या बैठकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक दादरच्या टिळक भवन येथे होणार आहे. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्र बैठक होणार आहे. या संदर्भात आपल्याला फोन लाईनवरून अधिक माहिती देत आहेत आपले रिपोर्टर अक्षय कबाडी. अक्षय, काय सांगाल, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासून सुरू झालेली आहे, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, या बैठकीत कुठल्या प्रकारचे मुद्दे मांडले जातील, काय सांगाल? रुबीना, खरंच महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे ही, कारण काही दिवसापूर्वी शिवसेनेने जाहीर केलेलं आहे की ती शिवसेना कोणाबरोबर युती करणार नाही. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जर पाहिल्या त्यामध्ये भाजप एकटं पडण्याची शक्यता आहे आणि याचाच फायदा दोन्हीही विरोधक आता घेऊ शकतात. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल यांचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांची आज बैठक होणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा जो विरोधी पक्ष नाही त्याचा जो बंगला आहे मंत्रालयासमोर, या मंत्रालयाच्या बंगल्यासमोर बंगल्यामध्ये ही मीटिंग होणार आहे आणि यामध्ये खरं तर विधानसभा आणि लोकसभेमध्ये एकत्र येण्याची जी रणनीती आहे ती ठरणार आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांनंतर आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं चालू होणार आहे. त्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये राज्य सरकारला कोणत्या कोणत्या मुद्द्यावरून घेरायचं या संदर्भात सुद्धा आज या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. काही दिवसांपूर्वी धर्मा पाटील या शेतकऱ्यांची आपण व्यथा दाखवली होती, त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर जे प्रकरण उभं राहिलं होतं त्यावरून सरकारला घेरायचं की आता अर्थसंकल्पामध्ये किती तरतुदी महाराष्ट्रासाठी आल्या त्यावरून घेरायचं, या सर्व गोष्टीवर चर्चा होणार आहे. पण मुख्य उद्देश हाच असणार आहे की आगामी ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आघाडी करायची की नाही हा मुख्य मुद्दा असेल. अक्षय, आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीच्या म्हणजे पार्श्वभूमीवरच हे एकत्र येणार आहेत दोन्ही पक्ष, तर विरोधकांची यावेळी काय भूमिका असणार आहे? नक्कीच, खरं तर आपण जर पाहिलं तर राजस्थानची मध्ये जे निवडणूक आता झाल्या त्या तीनही जागेवर, लोकसभेच्या दोन आणि एक विधानसभेच्या, या तीनही जागेवर काँग्रेसला गवगवीत यश मिळालं होतं. त्यामुळे कुठेतरी भाजपची पीछेहाट होते आणि काँग्रेस पुढे येते अशी शक्यता आता राज्यातल्या विरोधकांना सुद्धा वाटते. त्यामुळं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी आहे ती एकत्र येण्याचा विचार करत आहेत. त्याचमुळे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वपूर्ण नेत्यांची बैठक चालू आहे. काही दिवसांपूर्वीच पाहिलं शिवसेना जेव्हा बाहेर पडली होती तेव्हा त्यांनी शिवसेनेने स्पष्ट केलं की शिवसेना कोणत्याही पक्षाबरोबर युती आता करणार नाही, शिवसेना स्वबळावर लढेल. त्यामुळे भाजप पुढे आता हे मोठं आव्हान असेल, जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर भाजप समोर हे मोठं आव्हान असणार आहे. धन्यवाद अक्षय अधिक माहिती देण्यासाठी. आपण पाहतोय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासून सुरू झालेली आहे, दोन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज पार होणार आहे.